रस्त्यावर फर्निचरचं साहित्य मांडून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दुकानदारांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी फर्निचर व्यावसायिक आपल्या दुकानातील सामान रस्त्यावर मांडताना दिसत आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अनेक छोटे मोठे अपघात रोज घडत आहेत. अपघातांचं गांभीर्य लक्षात घेऊन रस्त्यावर फर्निचरचं साहित्य मांडून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल कदीर अब्दुल मिर्झा यांचे मराठवाडा फर्निचर, इम्रान खान अय्युब खान यांचे डायमंड फर्निचर, शेख हबीब शेख हमीद अशा तीन व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.